मावळमधल्या भंडारा डोंगरावरती संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं काम सुरू आहे. 2025 मध्ये मंदिराचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर तुकोबांच्या मंदिराचं काम केलं जात आहे. कोरोना काळात मंदिराच्या उभारणीस ब्रेक मिळाला होता. आतापर्यंत 50% काम पूर्ण झालं असून 2025 पर्यंत हे मंदिर खुलं होण्याची शक्यता आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचं भव्य दिव्य मंदिर हे सुरू आहे. आपण पाहायला गेलं तर याच नांदुरकीच्या झाडाखाली संत तुकाराम महाराज हे बसायचे, या झाडाखाली येऊन अभंग वगैरे लिहायचे. त्यानंतर या भंडारा डोंगरावर त्यांचं एक मंदिर आहे. परंतु आता येथील जे ट्रस्टी आहे, येथील ज्या ट्रस्टींनी हे आता मंदिर भव्य दिव्य करण्याचं ठरवलेलं आहे. एकूण संपूर्ण 7 एकरामध्ये भव्य दिव्य मंदिर असणार आहे. पण मंदिराचं जो मुख्य जे मंदिर आहे ते 25 गुंठ्यामध्ये असणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर अयोध्येच्या धर्तीवर जे राम मंदिराचे जे काम करत आहेत कारागीर, तेच कारागिरांचे जे हात गुंतले आहेत ते आता या मंदिराचं निर्माण करण्यासाठी 2016 साली या मंदिराचं निर्माण सुरू झालं होतं. मात्र अद्याप 50% हे काम सुरू आहे. 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला त्यामुळे हे काम थांबलं होतं. एकूण 125 कोटीचा अंदाजे खर्च या मंदिरासाठी येणार आहे. काही राज्यभरातून दानशूर व्यक्ती भाविक भक्त येत आहेत, या मंदिराला सरळ हाताने मदत करत आहेत. परंतु अजून काही 2 ते 3 वर्षानंतर हे मंदिराचं काम पूर्ण होईल. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ.